नमस्कार, आपण पाहता SBN मराठी आणि मी जयश्री शेलार. दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. अनिकेत कोतोय खून प्रकरणी सांगली पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे, उपअधीक्षक दीपाली काळे यांची तडकाफडकी बदली. सुहेल शर्मांनी घेतला अधीक्षकाचा पदभार. सांगली पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांची फक्त बदली नको, सहआरोपी करा. सर्वपक्षीय कृती समितीची मागणी. 25 नोव्हेंबरला मोर्चा निघणारच. मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात नाभिक समाज आक्रमक. 2 डिसेंबरपासून राज्यभर होणार रास्ता रोको. खरी श्रीमंती. भारतीय एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांच्याकडून 7,000 कोटी रुपये समाजसेवेसाठी दान. सांगली महापालिकेत ड्रेनेज योजनेचा गोंधळ सुरूच. आयुक्त ठेकेदारांवर मेहरबान. परवानगी नसतानाही 3 कोटींचं बिल केलं आदा. तुमच्यात या समस्या आहेत का? मानसिक आजारांचा विघा वेळीच ओळखा. मला रात्रभर झोप येत नाही. माझे कामात लक्षच लागत नाही. माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात. माझे भविष्य मला अंधकारमय वाटते. माझ्या मनात सतत आत्महत्येचे विचार येतात. चिडचिडेपणा, पास होणे, माझ्याकडे पैसाच टिकत नाही. मी यातून खूप दुःखी व निराश आहे. मी मानसिक रोगी आहे का? आयुष्वेद नोसिस मिरज. समूहन तज्ञ आणि प्रशिक्षक MR शिंगाडे यांचे समूहन शास्त्रावर आधारित समूहन उपचार. कॉन्टॅक्ट 94-03-19-01-41, 77-19-97-81-63. टीप समूहन व स्वसमूहन याचे प्रशिक्षणही दिले जाते.